साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। कल्याण रामबाग परिसरात धोकादायक इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही। कल्याण पश्चिम रामबाग मेन रोड पवन बारच्या समोर 29 जूनला पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास तळ अधिक एक मजली चाळ टाईप घर कोसळल्याने 60 वर्षीय सूर्यभान काकड यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी उषा काकड या गंभीर जखमी झाल्या होत्या। या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलत रामबाग परिसरातील धोकादायक इमारतीवर कारवाई सुरू केली। अशाच प्रकारे दुर्घटना झालेल्या चाळीला लागूनच असलेल्या 1-2 मजली धोकादायक इमारतवरही पालिकेने कारवाई केली, मात्र पालिका कर्मचाऱ्यांचे तोडक कारवाई करताना इमारतीचे वरचे 2 मजले पाडले आणि तळ मजला न तोडता काम बंद केले होते। दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे सायंकाळी इमारतीच्या तळ मजल्याची भिंत कोसळून इमारतीत कोणी राहत नसल्याने या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अचानक कोसळलेल्या या भिंतीमुळे 2 घरांचे किरकोळ नुकसान झाले असून इमारतीच्या मलब्यामुळे नागरिकांच्या रहदारीचा रस्ता बंद झाला आहे। बिल्डिंग पण आता 15-20 दिवस झाले, आजूबाजू मलबा उचलला नाही, काही नाही। आणि आता आता आमच्या लहान पोरं बाहेर बसतो, पण आता पाऊस नसल्यामुळे आज बसत ना, लहान पोरं आमचा जीव गेला असतं की नाही। आणि घरासमोर जागा आहे गावाला, पूर्ण आता एक बाळा पूर्ण पडलेला आहे। आणि अर्ज दिला ठाकूर साहेबांना, अजूनपर्यंत येतो बघायला येतात, ठाकूर साहेब अर्ज दखल घेत नाही। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।